शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा असून या दिवशी वर्षभर सोबत राहणारी आपली सावली काही मिनिटांसाठी आपल्याला सोडून जाते महाराष्ट्रात येत्या तीन ते एकतीस मेपर्यंत असे शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे सोबतच नागपुरात सव्वीस मेला शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या तेवीस पूर्णांक पन्नास अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात सूर्य आणि पृथ्वी यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते तिथे शून्य सावली दिवस घडतो उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा होता एक तसेच सूर्य दररोज शून्य पूर्णांक पन्नास अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते महाराष्ट्रात तीन ते एकतीस मे पर्यंत शून्य सावली दिवस आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे तीन मे रोजी तर धुळे जिल्ह्यातील एकतीस मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे नागपूरकरांनी हा अनुभव घेण्यासाठी सव्वीस मेला दुपारी बारा ते बारा पस्तीस यावेत उनात मोकले जागी उभिरावे बॉस ने मीटिंग बुलाई क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com डब्ल्यू